पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू येशू, आम्ही आज आमचा रिट्रीट चालू करत आहोत. तुझ्या सोबत 3 दिवस आम्ही राहणार आहोत. तू 3 दिवसामध्ये भरपूर कार्य केलेले पाहिजे. लाजरस मरण पावले होते, तू त्याला 3 दिवसानंतर एक नवीन जीवन दिला. येशू प्रभू, तुझ्या स्वतःच्या मरणानंतर 3रा दिवशी तू एक नवीन उत्पत्ती म्हणून बाहेर पडले, जगावर विजय मिळवले म्हणून तू जयोत्सव केला. प्रभू येशू, या आमच्या 3 दिवस आम्ही तुझ्यासाठी तुझ्या जवळ समर्पण करणार. प्रभू येशू, आमच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या भीती आहे, अनेक प्रकारच्या चिंता आहे, अनेक प्रकारच्या अडचणी आमच्या मार्गामध्ये आहे. सगळे येशू आम्ही तुझंच हवाला करतो आणि तुझ्यावर आम्ही पूर्ण भरोसा ठेवतो. येशू तूच राजा आहे, तू सगळ्या गोष्टीवर जय मिळवलेले परमेश्वर आहे. सर्वात शेवटचा शत्रू असलेल्या मरणावर देखील तू विश्वास आणि कृपा वाहून विजय मिळवलेस. परमेश्वर प्रभू, तुझ्या मोठा सान्निध्य आज प्रार्थनामध्ये बसलेले या सगळ्या बांधवांना लाभले. तुझ्या सामर्थ्याच्या वर्षावर प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचते आणि या सामर्थ्य तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही अडकळण आहे ते पूर्णपणे निघून जावते. प्रत्येकाचा आत्मा तुझ्या बरोबर सहकार्य करते. येशू प्रभू, आमच्या अडचणीमध्ये तुझा गौरव करण्यासाठी आम्हाला दान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. हालेलुया 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 हालेलुया. प्रार्थनेच्या सुरुवातीलाच आपण दोन्ही हात उभार करत आजच्या दिवसासाठी देवाचा गौरव करूया. दोन्ही हात उभार कर, दोन्ही आपण स्तुती करूया. हालेलुया हालेलुया तुम्हाला कळालं हे काही होत नाही.
होणारच नाही असे ग्रह धरून तुम्ही तुमचा विचार बदललेला आहे, आता दुसरा काहीतरी मार्गाचा विचारामध्ये तुम्ही पोहोचलेला आहे. आत्मा सांगत आहे की तुम्ही दुसऱ्या विचारामध्ये पोहोचायची गरज नाही, तुझ्या विचारापेक्षा अजून सुंदर असा मार्गामध्ये मी तुझा कार्य करून देणार. जसे द्राक्षवेल मध्ये द्राक्षाचा द्राक्षवेलाचा जे ब्रांच आहे ते राहत आहे तसा प्रकारे हालेलुया प्रेज द लॉर्ड पांदे जसे द्राक्षवेलामध्ये राहत आहे तसा प्रकारे आपल्याला ख्रिस्तामध्ये जुडून राहायचं आहे. तेव्हा पुढच्या गोष्टी प्रभू करणार. हालेलुया धन्यवाद येशू. हालेलुया. आज प्रार्थनेचा पहिले दिवशी आपण जाणायचं की प्रार्थनामध्ये येणे पोहोचणे हे माझ्या ताकदीने होणार गोष्ट नाहीये. ते माझ्या देवाने मला आकर्षून प्रार्थनामध्ये पोहोचवलेलं आहे. तुम्ही आता येशू जवळ पोहोचलेला आहे. हालेलुया. त्या शिष्यांच्या प्रमाणे आता आपण त्या वाचन भाग ऐकूया. हालेलुया. 35 पासून जे वचन योहानाचा शुभ वर्तमान पहिले अध्याय 35 पासून जे वचन. त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह पुन्हा उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. त्यांचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा पहा देवाचा कोकरा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहानी त्याच्या ओळख केली आहे. हालेलुया. प्रत्येक निसा प्रार्थना मध्ये फादर पवित्र भाकर ख्रिस्त शरीर खातामध्ये घेऊन बोलणारा शब्द जगाच्या शेवट पर्यंत पवित्र मिस्सा प्रार्थनामध्ये आपण बोलणारा हे वाक्य जे पहिले शिष्य लोक येशूकडे जात होते तेव्हा योहान बप्तिस्ताने दाखवून दिलं. हालेलुया. हेच आहे तो कोकरू. हालेलुया. ते कोकरू हेच आहे. हालेलुया. 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 देवाच्या संबंधाच्या गोष्टीमध्ये एक प्रकटीकरण आहे. तुम्ही छोटीशी गोष्ट तुमच्या इथपर्यंत येण्याच्या संबंधामध्ये तुम्ही विचार करा. तुमच्या ध्यानात येणार देवानी कशा कशा पद्धतीने एक वातावरण तयार करून तुम्हाला इथपर्यंत पोहोचलुया. जे कोणी देवाबरोबर सहकार्य करत आहे त्यांना देवाचा राज्याचा अनुभव क्षणोक्षणी मिळत राहणार. त्यांचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागोमाग निघाले. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधता? ते म्हणाले, रब्बी म्हणजे गुरुजी आपण कोठे राहता?
हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया पवित्र ग्रंथामध्ये भरपूर प्रश्न आहे कोणी कोणी विचारलेला प्रश्न हालेलुया हालेलुया इथे येशूने त्यांना विचारलेला प्रश्न आहे तुम्ही काय शोधता हालेलुया प्रार्थना मध्ये तीन दिवस जेव्हा आपण देवाला दिलेला आहे देव आपल्याला हे प्रश्न विचारणार हालेलुया खरोखर तू काय शोधता तू काय शोधतायस हालेलुया तुला काय पाहिजे हालेलुया तू तीन दिवस मला देताय तुला काय पाहिजे प्रेज द लॉर्ड आपण छोटी मोठी काही गोष्ट देवाला सांगू शकतो मला हे पाहिजे ते पाहिजे एवढं पाहिजे हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू सुज्ञ असलेल्या शिष्य लोकांनी येशूला उलट प्रश्न विचारलं तुम्ही कुठे राहता हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हे लोक रस्त्यावर भेटून एक आशीर्वाद घेऊन निघून जाण्याचा विचारात नाही त्यांच्या जीवनामध्ये हा परमेश्वर कुठे राहत आहे तिकडेपर्यंत पोहोचायचा त्याचा विचार आहे हालेलुया आपण आता विचार करूया प्रेज द लॉर्ड हालेलुया माझ्या मनामध्ये काही विचार आहे रस्त्यावर एक आशीर्वाद घेऊन घरी जायचा विचार आहे का हा परमेश्वर कुठे राहत आहे ते मला जरा बघायचं आहे हालेलुया माझी इच्छा झाली आहे तिकडे जाऊन थोडे दिवस राहायचे हालेलुया काही लोक सांगतात मला तिकडे जाऊन काय विचार राहायचा आहे हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड हालेलुया शिष्य लोकांनी येशूला त्यांचा पत्ता हालेलुया तुम्ही कुठं राहत आहे हालेलुया आपण पुढे वाचून ऐकूया तो त्यांना म्हणाला या म्हणजे पहा मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी त्यांच्या येथे राहिले तेव्हा सुमारे 10 तास होता हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया जे कोणी येशूकडे राहायला जायचं विचारत आहे येशू कायम त्यांचा स्वागत करत आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया तुम्ही या आणि पहा प्रभू तुम्हा बरोबर असो अनेक वर्ष जुन असलेल्या एक दुखणे त्रास आहे तुमच्यामध्ये काही लोकांचे रोख काही काळ रोखलेला आहे अजून दुखत आहे एका कांद्याच्या भागामध्ये दुखणे आहे काही लोकांचा सांधे दुखत आहे कोणाचा तरी घसा दुखत आहे कोणाचा तरी कपाळ आणि डोळ्याचा भाग दुखत आहे परमेश्वर या सगळ्या लोकांना आता स्पर्श करत आहे तुमच्या मागे त्या जबाबदारी बरोबर पवित्र आत्मा नवीन नवीन जबाबदारी तुमच्यामध्ये काही लोकांना देत आहे प्रार्थनेच्या सुरुवातीलाच प्रभूने कोणाचा तरी मुलग्याचं दुखणे बरे केलं अजून अनेक लोकांना प्रभू आशीर्वाद देत आहे तुमच्यामध्ये कोणतरी एका व्यक्तीला ख्रिस्त मंडळीमध्ये एक मोठा जबाबदारीचं काम पवित्र आत्मा सोपून देऊन तुम्हाला आशीर्वाद
तुमच्या मध्ये कोणाचा तरी पायाचा खालच्या भागामध्ये रक्त पुरवठाच्या संबंधामध्ये काही तक्रार आहेत, तुमच्या पायाचा रंग बदललेला वगैरे आहे, येशू त्या पायाला स्पर्श करत आहे आणि आशीर्वाद करत आहे. एका बहिणीच्या जीवनामध्ये शरीरामध्ये जबरदस्त आळस झालेला आहे. पवित्र आत्मा त्या बहिणीला आता हालचाल कमी होत आहे, एक उत्साह होत नाही त्या स्थितीमध्ये आता बदल घडवून आशीर्वाद देत आहे. कोणतरी एक व्यक्ती आपल्यामध्ये असे आहे, ते प्रत्येक गोष्टी टाळत आहे. नंदन बघू, उद्या बघू, बघूया, नंदन या, असा प्रकारे आता नाही असा प्रकारचा शब्द बोलत आहे. एक आळसीपणाचं चिन्ह आहे ते. हालेलुया. जर कोणाला काही करायचं असेल तर ताबडतोब त्या सगळ्या गोष्टी करता येत. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. गर्भाशयाच्या संबंधामध्ये त्रास असलेले कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. पाठीच्या खालच्या भागातील दुखणे त्रास देखील प्रभू दूर करून देत आहे. अंगामध्ये ताप आल्यासारखा वाटत आहे, थोडा कणखणी वगैरे आलेला अनुभव आहे. येशू त्या व्यक्तीला देखील स्पर्श करत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.